नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तेजस व्हीलॉगमध्ये। आणि जिओ लोकेशन वाईज मी आहे आत्ता मनालीमध्ये। मनालीमध्ये क्लब महिंद्राचं हॉटेल आहे व्हाईट मेडॉजमध्ये। आणि आठवणीतल्या लडाखची पहिली ही सुरुवात, आणि ही सिरीज आणि हा एपिसोड पूर्णपणे बघा। खूप सारी एक्साइटमेंट, खूप सारी एन्जॉयमेंट है आहे ह्या एपिसोडमध्ये, त्यामुळे प्लीज हा ब्लॉग पूर्ण बघा। सो आजचा दिवस खूप छान आहे, क्लायमेट पण फार प्लेझंट आहे, आणि आजचा टेम्परेचर आहे 24 डिग्री। आणि आजच्या ब्लॉगमध्ये बेस्ट गोष्ट तर सांगायची राहूनच गेली, ती म्हणजे आज आपल्या सोबत आहेत जिप्सी ड्रायव्हर निशू और वो आपका भाई ना जॅकी, आपला हिमांशु भाऊ, आणि धर्मेश गायबच झालाय। धर्मेश तो रायडिंग गिअर्स घालतोय बिकॉज तो आता माझ्या मागे बसणार आहे। आणि ही आहे आपली जिप्सी। सो आजच्या जर्नीमध्ये आपण इकडनं मनाली टू गोंबोरोंगजन असा प्रवास करणार आहोत वाया दारचा रूट मध्ये। आपल्याला शिंकुला पास आणि खूप सारे ॲक्टिव्हिटी होणार आहेत। आणि आपल्या जिप्सीमध्ये हे कैसे बोलते निशू भाई, हां सो सगळं आपलं लगेज झालेलं आहे, टेंट आहे, जेवणाचं सामान आहे, स्टोव आहे, जेरी कॅन बॅग, आपल्याला एक्स्ट्रा पेट्रोल लागेल त्यासाठी, आणि सगळं टोटल सामान आपलं भरलेलं आहे इथे। तर फटाफट नाश्ता करू आणि भेटू आपल्या बाईकवरती। गाडी आता सुरू करूया, गणपती बाप्पा मोरया। फायनली आता आम्ही हॉटेलवरून निघालो आणि पुढे आहे आपली जिप्सी, जो आठवणीतला लेह या आपल्या सिरीजमधला पहिला प्रवास सुरू झालेला आहे। 2-3 दिवसापासून ढगाळ वातावरण होतं, पण आता जो ग्लेशियर विशियर डोंगरांच्या ज्या पर्वतरांगा चांगल्या स्पष्ट दिसत आहेत, खरंच इकडचं जे आत्ताला जे क्लायमेट आहे ना, एक नंबर। आणि हे बघा सफरचंदाचं झाड, सफरचंद आलेले आहेत आणि आठवड्याभरात पिकतील सुद्धा, म्हणजे आम्ही मनाली टू मनाली पुन्हा लेह करून मनालीला येऊ तोपर्यंत ते पिकून जातील। आणि कदाचित आमचे निशू भाई आम्हाला बोलले आता की जाता जाता आपण ॲपल कॅरी करूया, सो जाता जाता आम्ही आता ॲपल कॅरी करणार आहोत त्यांच्या फार्ममध्ये। सो हा आहे निशू भाईचं फार्म त्या घराच्या बाजूचं, आणि इथे आमच्या धर्मेश भाईने ॲपल काढलेले आहेत। आणि झाडावरच्या आता आम्ही ॲपल घेणार आहोत आमच्या जर्नीसाठी, खायला लागतील म्हणून। खरोखर गावाला मी माझ्या हाताने आंबे काढतो आणि इथे येऊन ॲपल, काय एक्सपिरियन्स आहे खरंच। हा तयार झालेला वाटतो का धर्म्या? वाटतोच, पूर्ण तयारच आहे हा। मग हिमू तुझा काय एक्सपिरियन्स इकडचा? खरोखर पहिल्यांदा मी म्हणजे गावाला आंबे काढायचो आणि आज सफरचंद काढला ना, खरंच खूप बरं वाटलं, अशी गावची फिलिंग आली आज। हाय, येस आय नो आपकी लडकी आहे, बहुत प्यारी आहे। हाय करो कॅमेरा को, हाय से हाय, कॅमेरा लगा दे, येस व्हेरी गुड, बाय। ओ जॅकी भाई, बाय बाय। तो आता आम्ही निघतो निशू भाईच्या घरातून, हे आपका पुराना घर और ये नया वाला घर। मनाली मधली जुनी घर कशी असतात ते बघा, स्ट्रक्चर बघा, डोर केवढे छोटेसे, हे अंदर से बहुत बड़ा होगा ना, मतलब नीचे होगा ना ऐसे उतरने के लिए। ओके हाँ वही मैं बोला, थोड़ा उतरने के लिए रहेगा। हाँ मुझे इधर का स्टाइल ही ऐसा है कि छोटा दरवाज़ा। ओके बाय 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 बाय, यस बाय। मनाली मध्ये आपल्याला जुनी घर आता पहिल्यासारखे, जसं निशूचं जुनं घर आहे तसं आता बघायला नाही भेटत, सगळी नवीन आता काँक्रीटची घरं बघायला मिळतात। आणि जसं कोकणामध्ये आंब्याच्या बागा असतात तसं मनालीमध्ये ॲपलच्या बागा आपल्याला बघायला भेटतात। खरंच म्हणजे इथे आल्यावर थोडीफार कोकणातली आपली आठवण आली, मला फिलिंग आली थोडी, सफरचंद काढताना जसं गावाला मी आंबे काढतोय बघा सफरचंद, हाय 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 हाय। खरंच ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक सफरचंद हाताने काढायची जी मजा आहे ना, ती कशातच नाही। सो इकडनं वरून आम्ही आलो वरून, आणि इकडनं आता चाललो रोहतांग रोडला आपली जर्नी आठवणीतला लडाख। हियर वी कम। हे
तर मंडळी आमची पब्लिक राहिली आहे मागे, थोडंसं सामान कॅरी करतो आहे आम्ही, बिकॉज आता आजचा जो प्लॅन आहे आमचा टेंट करण्याचा. आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत जिथे रोहतांग पासला हा राईट टर्न जातो, जो मरीला पण जातो, गुलाबा व्हॅलीला पण जातो, आणि हा जो सरळ रस्ता आहे तो अटल टनल जातो. दारच्या इथून 89 किलोमीटर, ले 423 किलोमीटर आणि किलॉंग 57 किलोमीटर असा आहे. अटल ब्रिजला जाणारा पहिला ब्रिज पालचन 2 ब्रिज ने हा आता नवीन रस्ता गेलेला आहे. जुना जो रस्ता आहे तो त्या साईडने असा गेलेला दिसेल तुम्हाला, आणि फार खतरनाक वन वे रस्ताच वाटतो तो. म्हणजे रस्त्याचं कामसुद्धा नीट नाही झालेलं, आणि गेल्या 5 वर्षापासून, म्हणजे 10 वर्षापासून इकडचं काम चालू होतं, आणि 3 वर्षापूर्वी ह्या रोडचं काम झालेलं आहे. त्यामुळे रोड एकदम मक्खनसारखं दिसतं आहे. आणि आता खरंच आज आपल्या टायगरला इकडे चालवायची मजा येते आहे ना. हा 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 हा, एक अल्टिमेट. तर मित्रांनो, हे आहे सोलंग व्हॅली. इथे ज्यावेळेला बर्फ असतं त्यावेळेला इकडे स्की करू शकता, त्यासाठीच इथे रोपवे केलेला आहे, जेणेकरून इकडनं तुम्ही रोपेने वरती जाऊन त्या साईडने असं स्की करत येऊ शकता. आत्ता सोलंग व्हॅली चांगली तर दिसते ग्रीनरीमध्ये, बट जी स्नोमध्ये मजा आहे ना ती कशात नाही. पण आपण पण येऊ नेक्स्ट टाईम स्नोमध्ये, कारण की मला सोलंग व्हॅली पर्सनली बर्फात कशी दिसते ते बघायचं आहे. आणि सोलंग व्हॅली, आय रिअली मिस यू, खरंच खूप चांगली आहेस तू. आणि व्हॅलीतला जो रस्ता आहे, झिग झॅग, एकदम मला आपलं कोकणातलं कशेडी घाट आठवलं आता ह्यात. आणि इथे काम चाललं आहे, छोटे छोटे टनल बनवत आहेत, बिकॉज जिथे रिस्की पॉईंट आहेत ते कव्हर करण्याचा गव्हर्नमेंट इथे जास्तीत जास्त प्रयत्न करते. आणि हा निसर्गाचा एक अलौकिक सौंदर्य आपल्याला इथे बघायला मिळते. फायनली अटल टनल आलेला आहे आपल्या डोळ्यासमोर. अटल टनल रोहतांग 10,000 फुटावरती आहे. ये अपना ले ले, भरपूर ट्रॅफिक आहे. आणि त्या पोलीसवाल्याने आम्हाला, ज्यांनी आम्हाला अडवलेलं, त्यांनी आम्हाला कॅमेरा तिथलं इथे बंद करायला सांगितलं. थोडे क्वेश्चन विचारले, काय पेट्रोल वेट्रोल कॅरी केलं आहे की नाही. जर तुम्ही अटल टनलने जात असाल तर पेट्रोल, माचीस, गॅस, शेगडी या जलवंत गोष्टी तुम्ही कॅरी करू शकत नाही. त्या सर्व गोष्टींना रिस्ट्रिक्शन दिलेलं आहे इथे. अटल टनल रोहतांग ह्याच्याबद्दल जर सांगायचं झालं, अटल टनल हा भारतातला सर्वात मोठा टनल आहे, आणि तो सुद्धा 10,000 फुटावर. फार मोठी गोष्ट आहे. जर मित्रांनो, जर तुम्ही कुठेही राईड करत असाल, जे पण तुम्हाला लेफ्ट साईडला किंवा राईट हँड साईडला बोर्ड दिसतील, डायरेक्शन दिसतील, सूचना काहीही दिसेल, जास्तीत जास्त फॉलो करण्याचा प्रयत्न करा. ह्या अटल टनलचा एक फायदा मात्र आपल्याला झाला, जे रोहतांगवरून फिरत जो 50-60 किलोमीटरचा जो पॅच आहे तो आपला इथे कव्हर होतो, आणि कमीत कमी वेळेमध्ये. ह्या टनलमुळे खूप फायदा झाला. ट्रान्सपोर्टेशन आपली इकडची मनालीमधली, हिमाचल प्रदेश आणि लडाखमधली फार फास्ट व्हायला मदत झाली ह्याच्यामुळे. फायनली अटल टनल बाय. आणि अटल टनल क्रॉस करून आता आम्ही आलो आहोत पुढे. इथे थांबायची अजून परमिशन नाही आहे. आणि ही जी लेफ्ट साईडला जी नदी वाहते आहे, ही आहे चंद्रा नदी. आणि हीच पुढे पाकिस्तानला जाऊन चिनाब नदीचं नाव होतं. आता चिनाब जाऊ त्या माझ्या मनात भरपूर काय गोष्टी येत आहेत. मी काय विचार करतो ते तुमच्या डोक्यात पण आलं असेलच नक्की, कारण की आणि तसं बघायला गेलं तर आपला इंडिया, आपला भारत असा देश आहे की ज्याच्यातून पाकिस्तानला पाणी मिळतं. विचार करा, जर आपण फुल स्टॉप जर करून ठेवलं ना पाणी, पाकिस्तानवाले असे थडफडतील. आय प्राऊड ऑफ माय इंडिया. खरंच आपल्या देशामध्ये सगळ्या गोष्टी आहेत ज्या पाहिजेत त्या, ऑल इन वन कंट्री, फक्त एकच जगात, आपलाच भारत देश.
आता इकडचं फोटो सेशन संपून आम्ही आता निघालेलो आहोत. पहिलं आमचं डेस्टिनेशन ते म्हणजे सिसू वॉटरफॉल. सो अटल टनलच्या पुढे थोडंसं आल्यानंतर तुम्हाला लेफ्ट टर्न घ्यायचं आहे. त्याची मी मॅपची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोच आणि तुम्ही मॅप इथेसुद्धा बघा. वॉटरफॉल अनबिलिवेबल आहे. सिरियसली नाणेमाचीची आठवण आली थोडीफार, पण नाणेमाची ह्याच्यापेक्षा फार मोठा आहे. आपल्या महाराष्ट्रातले धबधबे आहेतच फार मोठे. चिल्ड वातावरण आहे असं वाटतं की खरोखर खूप सारी शांतता. म्हणजे मुंबईसारख्या धगधगसारख्या ठिकाणी एवढी आपण धावपळ करतो, आपल्याला कुठेतरी वाटत असतं की कुठेतरी आपला शांतता भेटावी. तर सिसू वॉटरफॉल खरोखर खूप क्लायमेट प्लेझंट आहे, शांत वातावरण, ज्याला बोलतात ना शांतता पाहिजे, कुठलंही टेन्शन नको, काही नको, हिने याही त्या लोकांनी इथे यावं. इथे कॅम्पिंग करण्यासाठी पण जागा आहे, काही लोक इथे कॅम्पसुद्धा करतात आणि समोर असलेला व्ह्यूसुद्धा एन्जॉय करतात. पण तुम्ही जर बघितलं तर वॉटरफॉलच्या साईडला इथे तुम्हाला घरं दिसतील, त्या घरांच्या बाजूला असं हिरवगार दिसेल. ते कदाचित मला असं वाटतं की तिथे भाज्या बिजा लोकं करतात तिथे. लिटरली हे एक वेगळाच अनुभव मला इथे अनुभवायला मिळाला. सकाळी मी निशूला स्टिकर्स दिलेले आपले, तर निशूने इथे स्टिकर्स लावलं, ही ते लावलं, ही ते लावलंय आणि मागे लावलंय. अपने निशुभाईने स्टिकर्स लगाया ना, वो हम दिखा रहे अभी. अभी किधर लास्ट पेट्रोल पंप? तांडी. तांडी, तांडी में भरने के बाद हम लोग सीधा शिंकुला. चलो आगे वहाँ, मतलब आपने पता किया था ना, वहाँ खाना पीने के लिए है ना, नाइट के लिए. हाँ 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 वो आप हाँ करते हैं ना, कुछ ना कुछ. चलो तर मंडळी आता आम्ही आलेलो आहोत तांडीला आणि हा तांडीचा शेवटचा पेट्रोल पंप. आपली ऑलरेडी टाकी फुल होती, बट थोडंसं तो डिझेल भरावं, पेट्रोल भरावं लागेल. सो सगळेच इथे पेट्रोल भरतात लेहला जाण्यासाठी, कारण की हा शेवटचा पेट्रोल पंप आहे म्हणून. सो आता आम्ही थांबलेलो आहोत हॉटेलमध्ये थोडंसं दुपारचं जेवण. जेवणामध्ये आम्ही आता मागवले मॅगी आणि ब्रेड, ऑमलेट ना, ऑमलेट ब्रेड. सो आता ते फटाफट खाऊ आणि निघू इथून. बट हॉटेलमध्ये येताना हे दोन मित्र मिळाले. आपका नाम क्या? देवेश. देवेश, येस, तो नाईस टू मीट यू. ट्रॅव्हलिंग बग, जर कोण ब्लॉग बघत असेल तर प्लीज, येस, मराठीमध्ये बोलल्याबद्दल थँक्यू. और आपका नाम क्या है भाई? मोहित. ट्रॅव्हलिंग बग्रू, येस, मिल जाए तो पक्का, येस, जरूर मिलेंगे. थँक्यू. आप सब जो लोग आते हैं ना, येस, स्टिकर्स चिपकाते हैं, तो आप भी अगर प्रिंट है आपके पास तो. यस, मेरे पास भी है, डन करता हूँ मैं भी. थैंक यू बताने के लिए. एक नंबर. आज पता क्या होना चाहिए था? हाँ, जिस पाव में रुकते ना, हाँ, जन्मदिन भी बढ़िया बनना था. थोड़ा था आपको जिस पाव होल्ड करो भाई का, थोड़ा था. चलेगा चलेगा. तर मंडळी, काल दुपारी आम्ही इकडनं शिंखुलाला गेलो. शिंखुलाला आम्ही अराउंड 5 वाजता पोहोचलो. तिकडे 2 डिग्री टेम्परेचर होता. शूट करण्यासाठी बॅटरीमध्ये बोलतात ना, गोप्रोमध्ये पॉवरच नव्हती. मग लिटरली आम्ही 30 किलोमीटर मागे पुन्हा आलो जिस्पाला. आणि जिस्पाला येऊन टेंट आहे बोलतात ना ह्याच्या बाजूला, नदीच्या बाजूला, तर तिथे आम्ही स्टे केला. काहीच कळत नव्हतं, फुल बॅटरी डाऊन झालेली, डोकं धरलेलं. इथे एवढी थंडी होती ना, म्हणजे शिंखुलापासून 2 डिग्री आणि खालती आलो तसं तिथे 13 ते 14 डिग्री टेम्परेचर. आणि रात्री आम्ही जे जेवण मागवलेलं ते जेवण लिटरली
फ्रीज झालं 2 तासानंतर जेव्हा ज्या वेळेला आमचा मित्र धर्मेश जेवायला गेला त्यावेळेला. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच दमदार एपिसोडमध्ये.